आमच्या विक्रांतसाठी तुमच्या आरतीचा हात मागायला आली आहे मी. फक्त नूतनजी अण्णा, अहो मी नूतनची आई आहे. बर, दुसरं म्हणजे मी आमच्या गुरुजींशी बोलले, ते म्हणाले की उद्याची 3 तारीख खूप चांगला मुहूर्त आहे, तर आपण साखरपुडा उरकून घेऊया. नाही नाही, पण मला मला एक बोलायचं आहे. हो बोला ना अण्णा. काय, तुम्हाला तर माहितच आहे आम्ही मध्यम वर्गीय आहोत. आयुष्यभर राबलो तरी तुमची काही बरोबरी करू शकणार नाही आम्ही. म्हणजे तेवढी श्रीमंती नाही आमची आणि संपत्ती तर नाहीच आमच्याकडे तेवढी. तुमची संपत्ती, तुमची श्रीमंती, या तुमच्या 2 मुली आहेत असं तुम्हीच म्हणाला होतात मागे, आठवत आहे ना? हो खरंच आहे. आणि खरं सांगू का, मला ना ऐकून खरंच खूप बरं वाटलं होतं. आणि अण्णा, ज्या माणसाच्या अशा 2 गुणी मुली आहेत तो माणूस जगातला सगळ्यात श्रीमंत वडील आहे असं मला वाटतं. तुमचे संस्कार असलेली मुलगी आमच्या घरची सून होणार आहे, यातच आम्ही समाधानी आहोत. मग उद्याचं नक्की करूया ना? वा उत्तम ठरलं. तर मग तुमची आरती आमच्या घरची सून होणार. तोंड गोड करूया. 1 मिनिट. तुम्ही घेऊनच आलाय. हो मग, मला खात्री होती. हे घ्या अण्णा. सुमन, नाही राहू दे, मी देतो, आम्ही घेतो. नाही नाही नको, घे ग. चला, शेवटी आरती आणि विक्रांतच्या मनासारखं होतंय. आई अग सांग ना, काळजीच काही कारण आहे का? आई आम्हाला असं का बसायला सांगितलंय, सांग ना प्लीज. दोघीही शांत बसा, जे काही आहे ना ते फक्त अण्णाच तुम्हाला सांगू शकणार आहेत. अहो तुम्ही सांगा बरं यांना. यांना कशाला काय सांगायचं? म्हणजे मी सांगू का मग? नाही नाही, मी सांगतो. अण्णा टेन्शन घेण्यासारखं आहे का काही? अण्णा प्लीज सांगा, मला खूप भीती वाटते. आज आपल्या घरी वेदांत आणि विक्रांतच्या आजी आल्या होत्या आणि त्या असं म्हणाले आहेत की मी आणि वेदांत गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत हे आजींनी सांगितलं तर नाही ना? अण्णा सांगा ना. हो सांगून टाका बरं. कारण त्याचं असं झालंय की त्या आजी आपल्या घरी आल्या आणि त्या असं म्हणाल्या की नूतनजींनी विक्रांत आणि आरतीच्या लग्नाला परवानगी दिलेली आहे, उद्याच त्या दोघांचाही साखरपुडा उरकून टाकूया. गावरवलं खरंच? हो अगदी खरं, खरंच आजींनी असं सांगितलं की नूतनताईंनी परवानगी दिलीये आणि तुला त्या सून म्हणून स्वीकारायला तयार आहे. काय किती घाबरवलं होतं म्हटलं थोडीशी गंमत करूया दोघींची. खुश ये तोंड गोड कर. घ्या तुम्ही पण घ्या. हा गोड करा तुम्ही पण घ्या. नाही तर मी पण माझं तोंड गोड करतो. बर बर, चला चला तयार लागा आता. येस तायडे, तू काहीच काळजी करू नकोस. वेदांत खूप टेन्शन आले रे, इतकी कामं पडली आहेत, कसं होणार आहे सगळं वेळेवर? जी अगं होईल सगळं,
उद्या आपल्याला किती वाजता पोहोचायचं तिथे? तिकडे ना 2 वाजता. ऐका ना ऐका ना जी दादा, कोणते कपडे घालू मी साखरपुड्याला? मला ना काही सुचतच नाहीये. मी काय म्हणते, साखरपुड्याच आहे ना, घरातल्या कपडे घालून गेला तरी सुद्धा चालेल काय रे? अरे असं काय करताय, हसू नका ना, सजेस्ट करा ना मला. थांबा मी तुम्हाला दाखवतो. ओके हा एक कुर्ता आहे येल्लो, नंतर हा एक कुर्ता आहे, हा आवडलाय मला. बर, आणि सिलेक्ट ऍक्च्युली येतन करायचंय की हे जॅकेट घालू आणि हे जॅकेट आहे. तू ना तुझ्या होणाऱ्या बायकोलाच विचार, ती व्यवस्थित सांगेल हो की नाही? बेस्ट. हे आणि हो, अंगठी घेतली ना? विक्रांत शांत हो, नको काळजी करूस, आम्ही बघतो सगळं. हा आणि ओव्हर एक्साइट होण्याची काही गरज नाहीये, आम्ही आहोत ना, सगळं घेऊ सांभाळू ना, रिलॅक्स. दादा तू आहेस म्हणूनच तर उद्याचा दिवस इतका स्पेशल असणार आहे माझ्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू ची काय गरज आहे? अरे बरोबरच आहे त्याच, तू अमूल्यावर प्रेम करायला लागलास म्हणून तर त्याचा साखरपुडा होतोय ना. कधी एकदा आरतीच्या बोटात अंगठी घालतो असं झालंय मला. वेदान एक माणूस ना गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार आहे बाबा. वेदांत वानखेडे, प्लीज, तुझे काही स्वतःच्या पायावर धडधाकट उभायस नाच, हे फक्त तुझ्या वडिलांच्या आशीर्वादामुळे. आई तुला नेमकं काय म्हणायचं? पुरुषोत्तमवर हात उगारलास तू? नाही, हात नाही उगारला, फक्त कॉलर पकडली होती. पण जर तो असाच वागत राहिला ना तर मी मागे पुढे बघणार नाही, आणि मी त्याचं काय करीन ते मला नाही माहित. ते जे काही करतायत ना ते माझ्या सांगण्यावरून प्रत्येक गोष्ट मला विचारून केली जाते, मग आता माझ्यावर पण हात उगारणार आहेस? ताळे, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. इतकं कोरडं थँक्यू. काय ग, काही टेन्शन आहे का? खूपच ताई. अगं तूच टेन्शन घेतलंस तर मग मी काय करायचं? एकतर ऑलरेडी मी वेदांबद्दल घरी सांगितलं नाही. तुला माहितीये का आज आजींना कसं बसं कन्व्हिन्स केलंय की प्लीज आई आणि अण्णांकडे काही बोलू नका. अमूल्या सगळं नीट होईल ना ग? तायडे अगं नको ना असं बोलूस, मलाच टेन्शन येतंय. हे बघ, मी ही रिस्क फक्त आणि फक्त तुझ्यासाठी घेतली. आणि तुला आठवतंय ना मी काय म्हणाले होते? तेरे लिए तो जान भी हाजिर. त्यामुळे तू नको बरं टेन्शन घेऊस, होईल सगळं नीट होईल. पण मागच्या वेळेला तर मागच्या वेळेला जे काही झालं ते झालं, सोडून दे. आता पुढचा विचार कर, तू या दिवसाची खूप वाट बघितलीस ना, मग तायडे अगं हा दिवस आता तुझ्या समोर आहे, त्यामुळे कसलाच विचार करू नकोस आणि हा दिवस आहे ना अगदी मनापासून एन्जॉय कर. हो पण आता पण काय, खूप तयारी आहे ग. अगं मग तयारी करावीच लागेल ना, आणि तू टेन्शन घेऊ नकोस, मी आई अण्णा आम्ही तिघा मिळून ना सगळी तयारी करू. थँक्यू, तू माझ्यासाठी एवढी मोठी रिस्क घेतलीस म्हणूनच आज हे सगळं शक्य होत आहे. तू माझ्यासाठी एवढी रिस्क घेतलीस काय? तायडे एक लक्षात ठेव, आपण दोघे एकत्र आहोत ना तो फिर इस दुनिया की कोई भी ताकत हमें हरा नहीं सकती. खरंय. कॉंग्रॅच्युलेशन. थँक यू. आता का गप्पा बसलायस, बोल. नूतन
ऐक माझं, वाद घालू नकोस. तुझ्या नातवाला सांग ना. माझीच का प्रत्येक वेळी चूक काढतेस तू? तू एकदा तरी त्याला बोललीस का की नाही वेदांत तुझं वागणं चुकीचं आहे? कुणाच्या घरी जाऊन असं त्यांना धमकावणं, त्यांची कॉलर पकडणं बरोबर आहे वेदांत? का वागतोयस तू बाळा असं? हे बघ, या पुढे असं अजिबात वागायचं नाही. तुला नाही ना आवडत तो माणूस, मग लांब राहा ना त्याच्यापासून. अगं आजी, मग ही गोष्ट त्याला सांगा ना, त्याला सांग ना माझ्या समोर नाही यायचं म्हणून. नाही, ते येणार. ते बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये आहेत, ते तुझ्या समोर येणार. आई, दादा, प्लीज नका ना असे भांडू. तू गप्प बस रे, अजिबात मध्ये बोलायचं नाहीये. नूतन पुरे, नको वाढवूस हा विषय आता. वेदांतला जर त्याची चूक समजत नसेल तर कसा संपेल हा विषय? तू जे काही वागलायस ना वेदांत, त्याचा त्यांना धक्का बसलाय, ताप आला त्यांना त्याच्यामुळे. मी त्यांना डॉक्टर कडे घेऊन गेले होते. वेदांत, तुझं वागणं त्यांना खूप लागलंय. वेदांत, तू जे काही वागलायस ना ते खूप चुकीचं आहे. तेव्हा तुला त्यांची माफी मागावीच लागेल. आरतीच्या साखरपुड्याचा दिवस आला फायनली. तिचा साखरपुडा झाला की मग तुझा नंबर लागेल, नाही का आई? आई काय आई, बर तू काय ठरवलंयस कधी लग्न करायचंय? अगं आई, आधी ताईचं तर साखरपुडा होऊ दे, मग बघू. माझ बघून ठेवलायस का कोणी? नाही ग आई. खरंच? अरे चल, झाली रांगोळी, आतमध्ये बरीच काम बाकी आहेत. चल. अण्णा, अण्णा हळू जरा. अण्णा, अण्णा, तुम्ही उतरा, पडलात म्हणजे. वेडीस का तू? सावकाश. अरे, मुलीचा बाप आहे मी. ही सगळी धावपळ करणार जन्मसिद्ध अधिकार आहे माझा. आणि आता तर काय, मुलीचा बाप आहे म्हटल्यावर आजन्म ही धावपळ करत राहावीच लागणार. बघा ना, मी म्हटलं होत यांना, पण हे ऐकतच नाहीये. मीना, ओ शांत, जरा शांत, अजून बरीच काम करायची आपल्याला. या निकडे. सार्थक आहे. बोल रे, निघाला तुम्ही? अरे बर बर, ठीक आहे, तू ये लवकर. काय, कुठपर्यंत आले आहेत बडवाईक? ताई आणि बडवाईक मुंबईत आहेत म्हणे, त्यामुळे सार्थक एकटाच येतोय. ताई असायला हवी होती ना? हो आई, मावशी पाहिजेच होती आज. ठीक आहे, आपलं हे सगळे इतके घाई घाईत ठरलंय, नसेल शक्य झालं. पण लग्नाची वेळी बघ, 4 दिवस आधी येणार. अर्थात? बट चल चल, तुम्ही बोलत राहू नका, आता पाहुणे येतील केव्हा. मी तयारी आवर उत्सव मूर्ती तयार झाला का? बघ जाते बघ. ए दादा, अरे सांग ना, यातला कुठला घालू मी? काल तू आणि आजीने काही फायनलच केलं नाही. आजीने सांगितलं ना तुला आरतीला विचार म्हणून. अरे ते सगळं लग्नानंतर रे. अच्छा, म्हणजे आता ती पण बिझी असेल ना तिच्या तयारीत, तिला कशाला डिस्टर्ब करायचं? तू सांग. अबा पिंक वाला बेस्ट आहे, आणि तुलाही आवडलाय ना? येस, आणि आय थिंक आरतीलाही आवडेल हा. हो आज घालतो, चल रेडी होतो मी. ए 2 वाजता पोहोचायचं आपल्याला, आत्तापासून काय रेडी होतोय? होतो ना, हळूहळू
होतो. विक्रांत हा बोल ना. फायनली तुझी इच्छा पूर्ण होते. खूप लकी आहेस तू विक्रांत. तुला चांगलंच माहितीये हा दिवस येण्यासाठी आपण काय काय केलं. तुला किती त्रास झाला रे. जीव द्यायला निघाला होतास तू. दादा आजी म्हणाली ते अगदी खरंय. तुझ्यामुळे आजचा दिवस मला बघायला मिळतो. माझा आणि आरतीचा साखरपुडा होतोय. लवकरच लग्न होईल आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य झालं. तू नसतास तर काय झालं असतं रे माझे. ऐक एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. कधी काही झालं तरी आत्महत्या करण्याचा विचार मनात येऊ द्यायचा. बघणारे जर तुला त्या दिवशी काही झालं असत तर हा दिवस बघता आला असत. दादा थँक्यू. छान होत. अरे ऐक आता जरा जबाबदारीने वागायला शिक. नेहमी मीच असेन मदतीला असं नाहीये. आणि तुला आयुष्यात कधी काही लागलं ना तर तुझा वेदांत दादा तुझ्या पाठीशी आहे. लक्षात ठेव. जा रेडिओ. आई हद्या किती गोड दिसतीस. थँक्यू. नूतन दृष्ट काढ मुलीची. हो काढायलाच पाहिजे. कसं गोड दिसतंय माझं बाळ. थँक्यू. आणि आद्या सार्थक कुठे आहे. अगं आजी खमॉन आरती त्याची सख्खी मावस बहीण आहे म्हटल्यावर त्याने मदतीला तिकडेच आला हवं ना. तिकडेच गेलाय तो. अगं बाई हो विसरलेच होते ग मी. सारिका नाही येणार आहे का. अगं नाही आई. ऍक्च्युली हे सगळं साखरपुड्याचं आपलं अचानकच ठरलं ना त्यामुळे त्यांना नाही जमणार. सारिका मम्मा आणि पप्पा तिघेही 4 दिवसांपूर्वी मुंबईला गेलेत त्यामुळे आज त्यांना नाही पॉसिबल. बर अगो बाई बर. हे काय पण आई तू अजून तयार का नाही झालीस. ए मला सांग ना तू काय घालणारेस. मी तुला सांगू का तू मला ती पैठणी दाखवली होतीस बघ ती नेस तू आज मस्त दिसशील. आद्या मला असं वाटतं या विषयावर आपण न बोललेलं बरं. हे बघ ऐक ना आजचा एक दिवस तू तुझा राग बाजूला ठेव ना प्लीज. कोण म्हणालं मला राग आलाय म्हणून. आणि मला राग आला तर या घरात कोणाला काही फरक पडतो का. अमूल्या वेदांची गर्लफ्रेंड आहे हे कुणी कुठेही बोलायचं नाही. काहीला काय हवं असतं. तिच्या मुलांनी मोठं व्हावं नाव कमवावं संसाराला लागावं. पण माझ्या मुलांनी मला काडीचीही किंमत दिली नाही. मला कधी समजून घेतलं नाही. हजार वेळा सांगितलं तरी सुद्धा त्या अण्णांच्या मुलींच्या प्रेमात पडले. आणि आता काय तर साखरपुड्याचा घाट घातलाय. आमच्या मुलींवर आमचे संस्कार आहेत. त्यांना काय करावं काय करू नये हे बरोबर कळतं. त्या अण्णांना स्वतःच्या मुलींचं खूप कौतुक आहे ना. खूप विश्वास आहे ना त्यांचा.
मला त्यांना चांगला धडा शिकवायलाच पाहिजे. मला अजिबात इच्छा नाही त्यांच्या घरी जायची. काय करू मी? आरती आणि विक्रांतचा साखरपुडा मला नाही बघायचा माझ्या डोळ्यांनी. काय करू?